राहुरी तालुक्यातील संक्रापूर ते देवळाली प्रवरा असा रोज सायकलनं प्रवास करणाऱ्या 7वी ते 8वी शिक्षण घेणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलींच्या छेडछाडी प्रकरणी आणि मुलींना त्रास का देता असं विचारणा करणाऱ्या दोघांना मारहाण झाल्यावरून राहुरी पोलिसांमध्ये गांधीवाडी आणि गणेशवाडी देवळाली प्रवरा येथील 3 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी एकास ताब्यातही घेण्यात आलंय. राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील काही शाळकरी मुली रोज देवळाली प्रवरा या ठिकाणी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी रोज सायकलवरून ये जा करतात. सकाळी 12 ते सायंकाळी 5:30 दरम्यान शाळा असते. या मुली संक्रापूरहून 10:30 आसपास निघतात. या दरम्यान 14 ऑक्टोबरला शाळकरी मुली शाळेत जाण्यास निघाल्या असता संक्रापूर देवळाली प्रवरा रस्त्यावर देवळाली हद्दीच्या शिवारामध्ये गणेशवाडीजवळ चारी नंबर 2 पुलावर गांधीवाडीच्या 2 आणि गणेशवाडीच्या 1 अशा तिघांनी मुली शाळेत जात असताना त्यांच्या मागे मागे जात छेडछाडीचा प्रकार केला. तर याच रस्त्यानं मुलींच्या गावातील 2 युवक चालले होते. त्यांनी मुलींना त्रास देणाऱ्या टार्गटांना जाब विचारला असता टार्गटांनी संक्रापूरच्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केलं आणि शिवीगाळ तसेच दमदाटीही केली. मुलींच्या छेडछाडीबद्दल जी पोलीस स्टेशनला जी फिर्याद दिली यावर पोलिसांनी ठोस असा काहीतरी निर्णय घ्यावा आणि जे टार्गेट मुलं बसतात येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो अशी वेळोवेळी त्यांच्याकडे आम्ही दाखल केलं होतं. त्यांचा बंदोबस्त व्हावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावा. संक्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य हे आमच्या लांडेवाडीवरून मुली देवळाली प्रवरा हायस्कूलमध्ये शाळेत जातात. देवळाली 2 नंबर 4 नंबर 2 येथे काही टार्गेट मुलं बसत असतात. त्यांचा शासनाने पोलीस स्टेशनने पोलीस डिपार्टमेंटनी छेडछाड करतात त्यांच्यावर पूर्ण कारवाई. या प्रकरणी राहुरी पोलिसांमध्ये अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून विनयभंग शिवीगाळ मारहाण दमदाटी यावरून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करतायत. संक्रापूर गावातील काही मुली श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय देवळाली परवरा येथे रोज सकाळी 11 वाजता शाळेत जातात. त्या रस्त्याने जात असताना ते सायकलने रस्त्याने जातात. रस्त्याने जात असताना गणेशवाडीजवळ देवळाली प्रवरा 4 नंबर 2 येथे काही मुले त्यांना त्यांची नेहमी छेड काढतात. त्याच्यातील त्या मुलांची नावे सागर पुंडलिक वाघ, अक्षय पुंडलिक वाघ आणि सागर पंडित. त्याचं पूर्ण नाव सागर पंडित मुलींना माहीत नाही. ह्या मुलं नेहमी त्यांचे छेड काढतात. त्यांच्या सदर घटनेबाबत मुलींनी त्यांच्या आईवडिलांना यापूर्वी माहिती दिलेली होती, परंतु त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत कंप्लेंट केली नव्हती. आज पुन्हा त्याच मुलांनी त्याच ठिकाणी त्या मुलींना 11 वाजता त्यांनी छेड काढली, परंतु गावातील रियाज खान आणि अय्याज खान ह्या मुलांना त्या मुलींनी ह्या दोघांना माहिती सांगितली की हे लोक आमची छेड काढतात म्हणून. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत त्यांची हाणामारी झाली. तेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या घरच्या लोकांना सगळ्यांनी विचार करून पोलीस स्टेशनवर माहिती दिलेली आहे. सदर मुलींच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यातील 1 आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे. पुढील तपास मी सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहे. 1 आरोपी आमच्या ताब्यात आहेत, 2 आरोपी फरार आहेत, त्यांची तपास आम्ही करू. सी न्यूज मराठीसाठी सुहास जाधव सह शरद पाचरणे राहुरी.